आदर अर्बनी जिला अंदर दृष्टि विविध क्षेत्र विविध पक्षा मध्य काम करना आमच्या सगळ्या तरुण मित्रांचं आज कांग्रेस मध्ये आम्ही आज प्रवेश केलेला या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित झालेले कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आमचे मोठे बंधू राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले परभणी जिल्ह्याचे कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार सुरेश वरपूरकर जी दुसरे आमचे आमदार अमर राजूरकर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले ज्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आले ते सुरेश भैया नागरे गणेशराव कावळे विनोदराव बोराडे नानासाहेब राऊत अविनाश काळे प्रतापराव देशमुख आमचे सेवादलचे प्रदेश अध्यक्ष विलास अवताडे जी मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी उपस्थित असलेले माझे सगळे युवक मित्र आणि आमच्या भगिनी आणि पत्रकार बंधू खर तर मधल्या काळामध्ये अशी उल्लेख केला मालेगावचा तर आम्ही त्याच वेळेस सांगितलं की आमचा जो काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे हे तर फक्त झाकी आहे. अजून मगाशी आपल्याला सुरेश नागरेंनी सांगितलं की आपण जिंतूरला कार्यक्रम घ्या परभणीत कार्यक्रम घ्या म्हणजे 50,000 जवळजवळ लोक आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला आणतो आणि मोठ्या संख्येने लोकांचा प्रवेश करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एका परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक काँग्रेसमध्ये यायला लागले असतील तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मी परवा गेलो त्या पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश लोकांनी काँग्रेसमध्ये येण्याची मानसिकता दर्शवलेली आहे. मला कोणाशी स्पर्धा करायची नाही आणि कुठलंही प्रलोभन देऊन आम्हाला लोकांना प्रवेश करायचा नाही. मधल्या काळामध्ये मी मुद्दामून सांगतो मी अशोकरावजी बाळासाहेबजी आम्ही तिघांनी मिळून एका भिवंडीचं आणि एका उमेदवाराला पुढचा खासदारकीच्या उमेदवाराला आम्ही तयार करत होतो पण आमच्या एका सहकारी मित्रपक्षाने त्यांना महामंडळाचा जालीबाप दिला आणि त्याला घेऊन गेलेत आपल्यासोबत. तर सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला कोणाला प्रलोभन देण्याची गरज नाही पण बाकी लोकांना प्रलोभन देऊन लोकांना पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल. मी तुम्हाला या निमित्त अजून एक गोष्ट सांगतो अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं मगाशी 12 एमएलसी या आमदारांच्या निवडणूक या येतात झाल्या राज्यपाल मोदींनी केला तर भाजप किती म्हणता कोणा फुटणार आहे तुम्हाला त्याचा अंदाज नाही. अनेक लोक त्या भाजपवाल्यांनी त्यांना आश्वासन देऊन ठेवलं की मगाशी अशोकराव म्हणाले त्याप्रमाणे सरकार पडणार आहे सरकार पडणार आहे. हे जे सरकार पडणार आहे हे फक्त भाजपमध्ये लोकांना जे थांबवून ठेवलेलं आहे ते लोक पाळले नाही पाहिजे म्हणून ते आज पडत्या सरकारमध्ये 12 एमएलसी आम्ही ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी थांबवून ठेवले. भाजप एक नंबर खोटाडा पक्ष आणि त्याच्यामुळे मी चॅनलवाले पण इथं आहेत त्यांच्या माध्यमातून आव्हान करतो की जास्त वेळ थांबू नका तिकडे भाजपमध्ये जे लोक थांबलेले आहेत त्यांना येऊन जा काँग्रेसमध्ये एकदा जागा भरली असं आपण मग काही संदेश देणार नाही त्या लोकांना. म्हणून माझं आव्हान आहे की आणि हे सरकार पाळू शकत नाही हे रोज सरकार याच्यासाठी कारण की राज्याचा यांना विकास नको राज्याच्या जनतेचा विकास नको. भाजप आता लूटमार करणारा पक्ष झाला आणि त्यांनी काय केलं की सत्तेचं एवढं त्यांना रक्त लागलेलं आहे की त्याच्याशिवाय ते काही शांत बसत नाही. काही लोकांना तर आजकाल दिवसात स्वप्न पडायला लागलं भाजपच्या लोकांना युद्धात सरकार म्हणत आहे आणि ते त्यांच्या जर प्रांताध्यक्ष तर
त्यांना काही दर 15 दिवसात ते म्हणतात की सरकार पडतं आणि आता 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाले आणि म्हणून हे सरकार काही पडणार नाही। राज्यातला विकासाचा जो संकल्प महाविकास आघाडीच्या माध्यमातून विशेष करून या सरकारला तयार करण्याचं काम आपल्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर हे सरकार झालेलं आहे आणि म्हणून या सरकारची जो पाया आपल्या नेत्या सोनिया गांधींनी रोवलेला आहे त्या माध्यमातून या राज्याचा विकास व्हावा ही संकल्पना आपल्या नेत्या सोनिया गांधींनी मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून हे राज्य पुढे जावं ही संकल्पना त्याच्यातली आहे। पण जेव्हा हे सरकार आलं आणि केंद्रामध्ये असलेल्या मोदीच्या सरकारने नमस्ते ट्रम्प गुजरातमध्ये केला आणि नमस्ते ट्रम्पच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये कोरोना आला। नरेंद्र मोदीने नमस्ते ट्रम्प गुजरातमध्ये केलं नसतं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक ही महाराष्ट्रातून म्हणजे भारतातून लढली नसती तर आपल्या देशामध्ये कोरोना आला नसता। आणि या कोरोनानं गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहतोय सगळे लोक आपला जीव मुठीत घेऊन बसलेले आहेत। कोरोनाचं औषध वेळेवर दिलं नाही, रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शन मध्ये काळा बाजार, आपल्या राज्यातले 2 विरोधी पक्ष नेते काळा बाजार करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी रात्री 12 वाजता पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि एकीकडे लोक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळत नाही म्हणून लोक मरत होते। जे लस आहे लस वेळेवर दिली गेली असती तर असंख्य लोकांचा जीव वाचवला गेला असता। पण ते भारतातल्या लोकांना देण्यापेक्षा जे पुण्यात लस तयार झाली ती लस पाकिस्तानला दिली, पाकिस्तानची लोक वाचली तरी चालतील पण भारतातली लोक मेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारने केली। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला सांभाळता सांभाळता महाविकास आघाडीच्या सरकारचं महत्वाचा उद्देश होता की लोकांचा जीव वाचणं आणि त्याच्यामध्ये कोरोनामध्ये प्रामाणिक काम महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यामध्ये केलं। पण दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारने परवा राहुल गांधीजी यांच्या बद्दल गांधी परिवाराच्या बद्दल नेहरूजींच्या बद्दल ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जे प्रधानमंत्री पदाला न शोभणारं वक्तव्य करून त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम मदतीचा हात देण्यात ही भूमिका सातत्यानं राहिली। या संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राला लोकसभेमध्ये कोरोना महाराष्ट्रामुळे पसरला अशा पद्धतीचं शब्द बोलून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना आपल्या तोंडातला घास कमी करून दुसऱ्याला मदत करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं। त्याला राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यांना औषधीची व्यवस्था करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला बदनाम करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये केलेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रभर आपण हे सगळीकडे आंदोलन आता जर केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर चाललेलं आहे, काल औरंगाबाद मध्ये झालं, आज आपलं आपलं भिवंडी मध्ये सुरू आहे, उद्या आपलं अशोकराव साहेबांच्या बंगल्याच्या बाजूलाच विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला आहे, त्याच्या बाजूला उद्याचं आंदोलन आपलं आहे। हे सांगायचं तात्पर्य असत की महाराष्ट्राची बदनामी काँग्रेस कधी खपवून घेणार नाही आणि आमच्या नेत्यांना कितीदा तुम्ही आता कारण की कोणाची धास्ती असेल तर वारंवार त्यांचंच नाव घेतलं जातं, सत्ते देण्यासाठी काँग्रेसचं नाव वापरलं आणि आता सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाव किती वर्ष घेणार आणि काँग्रेस बिना भाषण तुम्ही नरेंद्र मोदी काय करणार हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण की जे आश्वासन 2014 मध्ये नरेंद्र मोदीजींनी दिले, भाजपने दिले त्या देशाच्या जनतेला, त्या आश्वासनाचं काय झालं त्याचा एक शब्दही बोलले जात नाही। कुठे गेले 15 लाख रुपये, कुठे गेले 2 कोटी युवकांना नोकऱ्या, कुठे गेले शेतकऱ्यांना दाम दुप्पट, अशा या सगळ्या विषयांचा आता प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे। परभणी जिल्हा तर आता मला वाटतं की तुम्ही आता भाजप मुक्त करायला निघालेला आहात, त्यामुळे भाजप मुक्त झाला होतो
आज मुक्त करायला काही सोपं काम आहे, काही मोठं काम नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे, आम्ही मी आणि अशोकराव आम्ही दोघेही तुमच्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यात येणारच आहे लवकरच. त्याप्रमाणे चव्हाण साहेबांनी तुम्हाला एक आवाहन केलं की डिजिटल मेंबरशिप आपल्याला आता करणं आणि ते महत्वाचं काम आहे. आणि डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे परिवाराचे सदस्य करायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ही मोहीम मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांना घ्यायची हातात. त्यामुळे याही कामाला आपण सगळेजण कामाला लागा. मी तुम्हाला विश्वास देतो की किनवड तालुका असेल जसं मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या परभणी जिल्ह्याच्या विकासामध्ये होणारा अन्याय या सगळ्या गोष्टीसाठी कुठलाही अन्याय होणार नाही त्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेणार. आणि प्रत्येक लढाईमध्ये काँग्रेस पक्ष आपल्या सोबत राहणार असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतोय. आता याच्यानंतर आम्हाला खरं तर तुमच्याशी अशोकराव पण खूप सारं बोलणार होतात, पण आज जसं महाराष्ट्राच्या जनतेला नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये शिवा घातल्यात याला बदनाम केलं, तसंच उत्तर भारताच्याही लोकांना त्यांनी बदनाम केलं. कारण की महाराष्ट्रामध्ये राहणारा उत्तर भारतीय जो इथं कष्ट करतो, गबाळ कष्ट करतो, पैसे कमवतो आणि आपल्या आईवडिलांना तिथं पोसायसाठी ते पैसे पाठवतो, त्याही उत्तर भारतीयांना त्याने बदनाम केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारा उत्तर भारतीय तोही सुद्धा नरेंद्र मोदींच्या विरोधात आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये इथं कमवणारा जे त्यांचे मुलं आहेत ते आपल्या आईवडिलांना आपल्या भावबंधकांना पत्र लिहितात आहेत आणि पत्राच्या माध्यमातून आणि स्वतः आता पत्र घेऊन आज संध्याकाळी उत्तर भारतीय अनेक आपल्या इथं राहणारे लोक उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत आणि भाजपच्या विरोधात मतदान करून काँग्रेसला मतदान करा हे आवाहन करणारे उत्तर भारतीय इथून जाणार आहे आणि तेही इथं आलेले आहेत. त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम मोठा न करता आपल्या सगळ्यांना मनापासून मी आजच्या शुभेच्छा देतो आणि सगळेजण मिळून एकजुटीनं काँग्रेस पक्षासाठी नव्हे तर देशासाठी काम करा. काँग्रेस वाचेल तरच देश वाचेल, काँग्रेस असेल तरच संविधान वाचेल ही भूमिका घेऊन लोकांपर्यंत जा आणि लोक काँग्रेसच्या हाताला हात मिळवून त्याला पुन्हा ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ताकदीनं उभं करण्यामध्ये जनता तुम्हाला साथ देईल असा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो. लोक आपल्या सोबत आहे, लोकांपर्यंत फक्त आपल्याला जाण्याची गरज आहे. एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे